आता इडली करण्यासाठी मी हा तांदूळ वापरते. इडली करण्यासाठी हा सैलम तांदूळ पण सेपरेटच मिळतो आहे, इडलीचा तांदूळ पण सेपरेट मिळतो आहे, त्याच्यामुळे इडली एकदम खूप सॉफ्ट चांगली होते. आता दोन वाटी तांदूळ घेतला आहे, त्याला दोन वाटी तांदळाला एक वाटी उडदाची डाळ घ्यायची नाही, थोडी कमी घ्यायची. आता ही उडदाची डाळ नाही आहे, उडीद आहे अख्खी डाळ आहे ही, जास्त घ्यायची नाही, उद कमी घ्यायचं. अर्धी वाटी घेतली मी. आता हे काय करणार आहे, मिक्स करणार आहे. ह्याच्यात एक चार जण मेथीचे घालणार आणि एक दोन वेळा धुवून घेऊन पाण्यात घालून ठेवणार. एक सात आठ तास पाण्यात राहिले की मिक्सरला उबवायचं. आता छान दोन वेळा धुवून घेते आणि पाण्यात घालून ठेवते. आता मी ह्याच्यात चार जण अगदी कमी मेथ्या करायच्या, मेथ्या आरोग्यासाठी चांगल्या खायच्या होत नाही म्हणून सगळ्यात मिक्स करायचं. रक्तशुद्धीकरण करते मेथ्या, शिवाय शुगर पेशंटना पण चांगलं असते, शुगर पेशंटना मेथीची पावडर मेथी जाणे चांगला. आणि हे थोडेसे पोहे घालायचे. आता हे सगळं एक सात आठ तास भिजत ठेवायचं, नंतर मिक्सरला रुबवायचं. आता मिक्सरला रुबवून घेतलं मी इडलीचं पीठ, बघूया आता कसं झालं. मी काय केलं, रात्री रुबवलं आणि मिक्सरच्या भांड्यातच ठेवलं, म्हणजे पॅक राहते असं चांगलं हे आलं. असं जर फेस आल्यासारखा झाला की नाही तर पीठ चांगलं झालं असं ओळखायचं. अगदी थोडंसं पाणी घालायला लागतं, म्हणजे भांडं धुतल्यावर घालायला पाहिजे तेवढंच पाणी घालायचं त्याच्यात. तर चांगलं जर फर्मेंट झालं असेल, बॅटर चांगलं झालं असेल तर त्याचं फुगून वर येते, आणि जर चांगलं हे झालं नसेल फेस येत नाही. मस्त झालं त्या पीठ. आता भांडं थोडंसं पाणी घालून ह्याच्यात घालते, जास्ती पाणी घालायची गरज नाही. इडलीला सांबार करण्यासाठी आवरेका आहे, आवरेका म्हणजे वरणा, मटार किंवा ग्रीन पीस किंवा चना घालण्यापेक्षा मी आवरेका घालून करणार आहे सांबार. एक कांदा, टोमॅटो, एक कॅरेट, चार बीन्स आणि नुगेकाई, नुगेकाई म्हणजे शेवग्याच्या शेंगा, ह्या बारीक कट करून घेणार आहे. आणि हा दुधी भोपळा आहे, हा एवढा कट करून पीस करून घालणार आहे. ॲक्च्युली आलूगड्डे घालायचे असतात पण आम्ही आलूगड्डे जास्त वापरत नाही, मी कधी पण आलूगड्ड्याच्या जागी दुधी भोपळा वापरते. आता हे सगळं कट करणार आणि डाळीबरोबर एक शीट देऊन घेणार आहे. आता दुधी भोपळा, आता हे नुगेकाई, शेवग्याची शेंगा, बीन्स, कॅरेट, दुधी, आवरेकाई सगळं ह्याच्यात घातलं आहे. आता थोडीशी हळद घालायची आणि पाणी घालायचं. काय करायचं, कुकरला जास्त शिटा द्यायची नाही, एक शीट देऊन घ्यायची. खाली मी लिंबू घातलेला आहे, त्यावर झाकण ठेवायचं नाही, झाकण ठेवलं की नाही वाफे ना अजून जरा मऊ होतात शेवग्याच्या शेंगा. झाकण ठेवायचं नाही वाफे ना जरा मऊ व्हायला लागतात, म्हणून उघडच ठेवू ना, एक दोन व्हिजिल करून घ्यायची. होईपर्यंत कुकरला दोन शिटा होईपर्यंत मी खोबऱ्याची चटणी बघते. त्या कुकरच्या दोन शिटा झाल्या, शिजले. आता हे फोडणी टाकायचं आहे, थोडंसं गार बन, काही मसाला नाही घालायचा, फक्त आलं लसूण पेस्ट आणि थोडंसं खोबरं. ह्या नारळ फोडणार आहे आणि ह्याची चटणी करून घेणार आहे. मीठ, गाजराचा खीर आणि कोथिंबीर. आता हे तिन्ही मिक्स करायचं. आता काय करायचं, त्याला एक एक अगदी थेंब तेल लावायचं.
आणि हे जे पीठ मिक्स केलं आहे हे पीठ घालायचं. बारीक रवा असायला पाहिजे, एकदम डोसेसारखं बारीक करायचं नाही, केलं तर मग इडली घट्ट व्हायला लागते. अशा प्रकारे सगळ्या हे लावून घ्यायचं. फ्रायरमध्ये जेवढ्या प्लेट्स आहेत त्या सगळ्या प्लेट्सला तेल लावून जास्ती तेलाचा वापर करायचा नाही. इडली स्टँडला ठेवून सोडायचं. आता कुकरमध्ये खाली पाणी घातलं आहे, थोडं पाणी ठेवायचं. हे तयार झाले, प्लेट तयार आहे. प्लेट कुकरमध्ये ठेवल्या, आता 15 मिनटासाठी टोपण घालून सोडून द्यायचं. तिथं चटणी तयार. खोबऱ्याची चटणी असायला करण्यासाठी हे ओलं खोबरं एक वाटी घेतलं आहे, लसूण, आलं आणि चटणी झाल्यानंतर मी चिंच घालणार नाही, लिंबू पिणार आहे. जर लिंबू नसेल तरच मी चिंच वापरते, नंतर वापरत नाही. कडीलिंब, कोथिंबीर, कडीलिंब फोडणी नाही मी चटणीला, फोडणी काही टाकत नाही, तेल वापरत नाही जास्त म्हणून ह्याच्यात मिक्सरमध्येच घालणार आहे. कडलिंब आरोग्याला चांगला म्हणून आणि हिरवी मिरची आणि मीठ, साखर, हे सगळं मिक्सरला पाहिजे. हे त्याला बारीक शिरून घेणार मी मिक्सरला, हे करणार बारीक करणार आणि चटणी तयार होते. फोडणी काय देणार मी इडलीचा कुकर ते सगळ्या. इडली असं आत गेलं की चांगली झाली, असं पीठ लागतं कामा नाही, त्याच्यावर न वाटत आपली इडली चांगली झाली काय नाही. खाऊन बघा माझी रेसिपी आवडत असेल तर लक्षात करा. आता चटणी तयार झाली, फोडणीचं काही टाकत असं नाही प्रश्न केला. कोणाला पाहिजे असेल त्यांनी तडका म्हणून केली, एका लहान पॅनमध्ये तेल घालून त्याचं जिरे, मोहरी आणि कडलिंब आणि एक दोन डाल घट्ट घालू. आम्ही तेल कमी वापर करून टाकत आहे. आता लिंबू तयार, आता सांबार करून टाकतो. आता कढई तापायला ठेवल्या सांबार करण्यासाठी, एकदम सिंपल सांबार करणार आहे. आता चटणी तयार आहे माझीकडे. लिंबू पिळलं आहे, फोडणी कुणाला पाहिजे तर घालू शकतात, मी तर फोडणी घालतो. मोहरी जरे जरा तापू दे. तिखट आपल्या अंदाजानुसार कमी जास्त करायचं. आता काय करायचं, चटणीचंच काय खोबरं राहिली की नाही ते थोडंसं मी मसाला काय घालणार नाही आहे, काय लागले तेवढंच घालणार. पाणी उकळायला ठेवलंय, थोडासा गूळ घालायचा आणि चळी करतो मीठ, थोडासा गरम मसाला करायचा, बाकी काही नाही करायचं. छान उकळले. आता काय करायचं, शेवग्यात शेंगा वर का ठेवायच्या म्हणजे जास्त मऊ होऊ देत म्हणून. आता हे दोन टोमॅटो थोडे काढून घ्यायचे.
आणि त्याला असं छान उकळून द्यायचं. प्रत्येक वेळी जास्त मसाला घालणं गरजेचं नसतं. आता काय करणार आहे मी, हे दोन टोमॅटो आहेत की नाही, हे टोमॅटोची स्किन खायची नाही आपल्याला म्हणून तसे घातले. आता गरम आहे, गार असतं तर हातानंच मी किवसलं असतं, तर गरम आहे. मिक्सरला एक राऊंड देऊन घ्या. सांबारला उकळी यायला लागली, तोपर्यंत मी डिश तयार करण्यासाठी चटणी घालते. चटणी तयार आहे, सांबारला आता छान उकळी आली. आता काय करते, थोडीशी कोथिंबीर घालायची. असे सरसरवून उकळी आली की गॅस बंद करायचं. आता उकळी आलेली दिसते, आता सांबार वाटून घ्यायचं. सांबार घातला,